नमस्कार मित्रांनो, आपण एक कार्टून सगळ्यांनी बघितलेलं असेल. एका उंच ठिकाणी एका किनाऱ्यावर एक मोठा प्लॅटफॉर्म बनवलेला असतो. त्या प्लॅटफॉर्मच्या एका बाजूला प्रचंड मोठ्या संख्येतली गर्दी आणि पलीकडे जवळपास खाईमध्ये असलेल्या भागात पण प्लॅटफॉर्मवर एकमेव माणूस उभा असतो, तो भाषण देत असतो. आणि ही अलीकडच्या बाजूनी असलेली गर्दी त्या एका व्यक्तीचं भाषण ऐकत असते. खरं तर त्या गर्दीची ताकद इतकी मोठी की ते सगळेजण जर त्या प्लॅटफॉर्मवरून बाजूला झाले तर पलीकडचा भाषण देणारा माणूस दरीत कोसळेल. पण असं घडत नाही. संपूर्ण गर्दी त्या माणसाचं भाषण अगदी मन लावून ऐकत असते. या कार्टूनचा सारासार अर्थ असा की गर्दीला तिची ताकद कळत नाही किंवा त्या गर्दीतल्या कुठल्याही माणसाला त्याची ताकद कळलीच नाही. त्याच्यामुळे तो स्वतःच्या भरोश्यावर समोर जो भाषण देणारा माणूस आहे त्याला टिकवून ठेवतो आणि त्याचा ऐकत राहतो. आपल्या देशाला जवळपास 1250 वर्षांच्या गुलामगिरीचा इतिहास आहे. मोगल आले, डच आले, फ्रेंच आले, पोर्तुगीज आले, नंतर इंग्रज आले. हे सगळे बाहेरून आलेले लोक आमच्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्रचंड मोठ्या अशा देशात सतत राज्य करीत राहिले आणि या परकीय आक्रमकांची आक्रमणं आम्ही सहन करत राहिलो. इतक्या मोठ्या संख्येतल्या या लोकांनी आमच्या देशावर राज्य का बरं केलं असेल, ते लोक आमच्यावर राज्य का बरं करू शकले असतील, याचं प्रमुख कारण असं की या देशातल्या लोकांना स्वतःच्या ताकदीची जाणीव कधी झालीच नाही. आपण संख्येने किती मोठे आहोत आणि आपली ताकद काय आहे याची कल्पनाच त्यांना कधी करता आली. आणि म्हणून हे परकीय आक्रमक इथे येऊन आमच्यावर अत्याचार अन्याय करून आमच्यावर राज्य करू शकतात. प्लासीच्या लढाईचं एक उदाहरण खूप चांगलं सांगितलं. स्वदेशीचं आंदोलन चालवणारे राजीव दीक्षित हे त्यांच्या भाषणातनं हे उदाहरण नेहमी द्यायचे की बंगालमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेलं एक ठिकाण प्लासी 1757 मध्ये तिथे इंग्रज आणि तिथल्या नवाबाच्या दरम्यान एक युद्ध झालं. 23 जून 1757 ला झालेलं ते युद्ध एका बाजूला नवाब सिराजुद्दौला आणि दुसरीकडे ब्रिटिश सेनेचं नेतृत्व करणारे रॉबर्ट क्लाईव्ह, एकीकडे मीर जाफरकडे एका सेनेचं नेतृत्व तर दुसरीकडे ब्रिटिशांच्या वतीने रॉबर्ट क्लाईव्ह यांच्याकडे त्यांच्या सेनेचं नेतृत्व. दोघांमध्ये लढाई झाली. लढाईचा निकाल स्वाभाविकपणे इंग्रजांच्या बाजूने राहिला आणि त्या विजयाचं प्रतीक म्हणून सगळ्यांना त्याचं दर्शन घडवायचं म्हणून एक विजयी मिरवणूक इंग्रजी सैन्याने त्या दिवशी काढली. काही हजार एक लोक, हजार एक सैनिक त्या विजय मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. रस्त्याने चालणारी ती मिरवणूक बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने भारतीय लोक जमा झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जी भारतीय लोकांची, नागरिकांची गर्दी जमली होती ती बघितल्यानंतर इंग्रजी फौजेचं नेतृत्व करणारा रॉबर्ट क्लाईव्ह तो त्याच्या जीवनचरित्रात असं लिहून ठेवतो की ती गर्दी बघितल्यानंतर माझ्या मनात धस्स झालं की ही गर्दी जर संतापली, या गर्दीतल्या एकेका माणसाने एक एक दगड जरी आपल्या अंगावर फेकला, या सैन्यावर फेकला, तर काय होईल. रॉबर्ट क्लाईव्ह पुढे असं म्हणतो की मी देवाचे आभार मानतो की जे माझ्या मनात होतं तशी कुठलीही भावना भारतीय लोकांच्या मनात नव्हती. जी भीती इंग्रजी अधिकाऱ्याला पहिल्या दिवशी किंवा इंग्रजी राजवटीच्या अगदी सुरुवातीच्या काळात वाटून गेली त्या भीतीचा लवलेशही किंवा आपल्यामुळे अशी कोणाच्या मनात भीती निर्माण होऊ शकते त्याचा लवलेशही भारतीय जनतेच्या मनात नव्हता. उलट जातीपातीत धर्माधर्मात विखुरलेली ही जनता ही परकीय आक्रमण सातत्याने ओढावून घेत राहिली. आम्ही जर एक राहिलो तर काय करू शकतो हे आम्हालाच कळत नाही आणि म्हणूनच कोणीतरी दुसरा माणूस येतो, परत दुसऱ्या देशातले लोक येतात, कोणीतरी दुसरा शहाणपणा शिकवतो आणि आम्ही ते मुकाट्याने ऐकत राहतो. ते ऐकण्याची वेळ आमच्यावर येते. एकूणच आमचं जगासोबतचं वागणं आणि जगाचं आमच्यासोबतचं वागणं याला कारण आम्हाला आमच्या ताकदीचं नसलेलं भान याच्यात दडलेलं आहे.
कधीतरी त्या ताकदीची जाणीव आपल्याला व्हावी.